हाय, नमस्कार आमच्या सगळ्या भाऊ बहिणींना, यूट्यूब फॅमिली. तर लक्ष्मीपूजनच्या आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या सगळ्याच भाऊ बहिणींना अजून एकदा तुमच्या योग्यता ऐकूंड. तर भाऊ बहिणींना, आता लक्ष्मीपूजन तर झालेलं आहे आपलं, आपल्या आईच्या घरचं. आणि व्हिडिओ काढणार होती मी, पण व्हिडिओ काढायला काय मग जमलाच नाही, कारण की ही मी पूजन करत होती म्हणून. तर आता मस्तपैकी पूजन झालेलं आहे. तर आज तुमची योग्यता आहे, मस्तपैकी साडी पण घातलेली आहे, थोडासा मेकअप पण केलेला आहे. तर कशी दिसते नक्कीच मला सांगा. आणि मी आईला पण म्हणलं की आई साडी घालतो हो, काय बसली ही घालून, स्वेटर घालून आहे का? आणि मायरू आता हा कामुलामध्ये भाऊ बहिणीनं मायरूला बसायचं आहे मांडीवर हा का? तर मायरू बसली म्हण. मामांनो, मावशांनो, तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्याकडून व सहपरिवाराकडून आहे. तू पण म्हण, तू पण म्हणते आहे. आता ते मला म्हणायचं येत नाही. तर म्हण शुभ दीपावली, म्हण शुभ दीपावली. शुभ दीपावली आपल्या मुला मुलींना बहिणी. आपलं साधस मेकअप केलाय बरं का? मी मेन म्हणून आमच्या बहिणींना सांगते, भावांना सांगत नाही बरं का? परत म्हणताल काय साधा तसलं मी तसलं काय लावत नाही, फक्त चेहऱ्याला पावडरच लावलेला आहे. दुसरं फेरा लावली सुद्धा मी आता लावलेला नाही, साधा सिम्पल. तर आपण कसं काय लक्ष्मी पूजन केलेलं आहे पण दाखवणार आहे का नाही काय? हो, मस्त केलंय. साधं सिम्पल, जसं आपली ह्याच्या अनुसार परिस्थिती अनुसार. आणि काय होतं माहिती का भाऊ बहिणीनो, जर वर्ष तर जी लक्ष्मी असते ना ही आपण म्हणजे कधी आणलीच नव्हती आईने. ह्यांनी आपल्या टाक्ष्या तर नव्हत्या ना ते, आपलं हे पण नव्हतं, आपलं देवघर बी नव्हतं, काहीच नव्हतं. मग ते नव्हतं तर आणत आम्ही, पण आता यंदा सगळं आणलंय. सगळं कारण की मी ज्यावेळेस रात्री आम्ही त्याला कपडे आणायला गेलते ना, त्यावेळेस मग आम्ही लय उशिरा गेलतो, त्यामुळं काहीच नव्हतं. मग आज आम्ही त्याला लावलं आणि मग लक्ष्मी घेऊन आला आम्ही दादा. तरी पण तुम्हाला सांगते थोडंफार राहिलंच बरं का, कुठं पानं आणायची किंवा फळं आणायची? कारण की हा पहिल्यांदाच हे म्हणजे, नाहीतर आपलं साधं सिम्पलच असतं आपल्या घरच्या देवांना असतं. पण ह्या वर्षी पण केलेलं आहे मस्तपैकी. तर तुमच्या योग्यतेला असं वाटतं की आवडेलच आमच्या भाऊ बहिणीला नक्कीच. हे मायरू, आवडेल ना आपल्या मामांना मावशांना? आवडेल ना मामांना मावशांना? तर बघा मायरू सुद्धा, हा मायरू कशी नटली बघा. मायरू काय सकाळपासूनच नवीन 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 कपडे घालून नटलेले आहे. आईला पण म्हणला काय काल की म्हणलं चांगले कपडे हे. तर आपल्या मुली नटले, आपल्या मुली चांगल्या दिसल्या, त्यातच समाधान आहे. आपल्याला काय काय आपण तसलं टेन्शन घेत नाही. पण आता एक तर नसायला आवडतच नाही बघा मुला मुली. वर्षाचा सण सुद्धा आहे भाऊ बहिणींनो. मी पण आता तुम्हाला सांगते, असंच जर व्हिडिओ काढला असता का नाही? हा बड्डेला, बड्डेला तिला मायरूच्या बड्डेला हे असं नटलं म्हणते की बड्डे आहे. पण आज देवबाप्पाच हे आहे बाळा, देवबाप्पाची पूजा. आपल्या मुली चांगल्या दिसल्यामध्ये आपल्याला फारसा आनंद आहे. आणि आमच्या आम्हाला वाटत की आमच्या आई बी चांगली दिसावी. तुमच्या म्हणण्याने मग नटू आपण गोळा मेळ्याने. गोळा मेळा असं गोळा मेळा कशाचं नटायला? काय चांगली साडी हे घालायची, वर्षाचा सण आहे दिवाळीचा. तरी पण मला साडी काही नाही व्यवस्थित घालायला ना आली बघा, हे असे झालेले आहे. तरी पण मी आपली असे घेतलेले आहे, कारण की अशा फुगार साड्या असतात ना, ती काय मला व्यवस्थित नेसायला येत नाही त्या बहिणींनो. तरी पण मी आपला छोटासा एक प्रयत्न केलेला आहे. तर आपलं लक्ष्मी पूजन आपल्या योगिताने आणि आम्ही दादाने मस्त पाकी केलं, मला बी आनंद वाटला. म्हणून आपलं मला थट वाजायला लागले, मग स्वेटर घालून बसली तर ते बघत बसली होती. त्यांचं ते कशी करते ते आपली म्हणजे जे आपलं फराळ केलेलं होतं ना, हेच मी केलं म्हणजे ठेवलं. आणि तुम्हाला सांगते मायरूच्या मम्मीनं पण काय गुलाबजामून शंकरपाळ्या देवबाप्पासाठी हे केलेलं आहे. तर ती पण मस्तपैकी तर तुम्हाला दाखवते आपल्या घरचं कसं काही लक्ष्मी पूजन झालेलं आहे ती. तर बघा कशी नेसलेली आहे मी साडी. मला काय एवढं व्यवस्थित येत नाही बरं का येत भाऊ बहिणींनो. साडी असली पूनम ताई आहे का नाही पूर्णपणे हँडल करते, पण मला काही करायला येत नाही.
अशा साड्याच नेसायला येत नाही, त्यापासून त्यात ना मी प्रयत्न. आणि हे बघा आपलं लक्ष्मी आणि मस्तपैकी अशा प्रकारे आपला लक्ष्मी पूजन केलेलं आहे. तुमच्या योग्यता पाहिलं तर कसं काय आहे सांगा मला, नक्कीच आवडलं का तुम्हाला? जेवढी दोनच फळं घावली, शंकरपाळी गुलाबजाम, करंजी चिवडा, आणि तो का इकडं म्हणजे पुटूला जे आलेलं होते का नाही लक्ष्मी ते तिथं वर लावलेले आहे आपण. आणि मस्तपैकी असं हे केलेलं आहे बघा भाऊ बहिणींनो. तर आम्ही दादा आणलेले लक्ष्मी मस्तपैकी. तर कसं काय झालं मग लक्ष्मी पूजन नक्की सांगायचं बरं का मला कमेंटमध्ये आमच्या भाऊ बहिणींनो. आणि तुमचं मी कशी काय चालली दिवाळी हे पण सांगायला विसरू नका, काय नाही काय किती भारी दिसतोय का नाही भाऊ बहिणीनो देवारा बघा. ते उग म्हणत नाही ते माणूस जरी किती हे असलं का नाही काळ की दिसायला तरी त्याला नटवल्यावर किती बी देखणं दिसतं. तसं आपण देवऱ्यावर जेवढी पण आपण शोभा हे करल म्हणजे आज बघा किती प्रसन्न वाटतंय देवघर नाही घर या घरात तर लय भारी प्रसन्न वाटतंय बरं का भाऊ बहिणीनो. तर अशा प्रकारे आपल्या याच्या घरचे लक्ष्मीपूजन झालेलं आहे भाऊ बहिणींनो. आपलं जसं तुमच्या योग्यता त्याला जमतंय तसं तर मी केलेलंच आहे. मग आता ह्या जर काय चुकलं बकलं असलं तरी मला नक्की सांगायचं. आवे दादानंही केलं आणि मग मी केलं पूजन. हे मायरूच्या मम्मीनं दिलेलं आहे गुलाबजामून शंकरपाळ्या लक्ष्मीला निवत आहे का नाही. आज तरी मी मग साडी ही घातली, थोडंसं मेकअप केला. आता गेल्या वर्षी होती पूनमताईकडे मी, ह्या वर्षी आता आपल्या आईच्या घरी आहे. तर तुम्हाला बाहेरच पुस्तक दाखवते मी काय मला साडी शिवडी जमली नाही. आणि आम्ही असला मी लक्ष्मीचं हे असतं का नाही पाऊल त्याचं हे आणायला लावलं होतं मी, पण काय आवी दादानं आणलंच नाही बघा भाऊ बहिणींनो. तर काही रांगोळी काढलेली आहे मी नाही एवढं जमत तरी चांगला प्रयत्न केलाय बरं का. मी काढली आपली कसे बसे तरी थांब ना मामांना मावशांना आपण हे दाखवू रांगोळी. मस्तपैकी तुम्हाला दाखवते. आणि ही आवे दादाने किल्ला केलाय तसं दर वर्षीच असतो आवे दादा. हा किल्ला केलाय मायरू पण सांगते काय केलंय ना 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 केलाय म्हणा. आणि आपलं थोडस दिवं लावलेलं आहे तर दारासमोर. हा कसं काय वाटतंय मग तुम्हाला भाऊ बहिणींनो किल्ला मस्त केलेला आहे. आणि इथं किल्ल्यापाशी पण मी रांगोळी काढलेली आहे. आणि इथं मोहरी लावलेली आहे आपल्या आवी दादाने. मग आता हा किल्ल्याला रांगोळी काढलेली आहे. आणि आवी दादाने किल्ला बनवलेला आहे. तर कसा बनवलाय सांगा. इकडं पण दिवा लावलेला आहे. तर अशा पद्धतीनं झालेले आपल्या दिवाळी साजरी मस्त पैकी. तर कसं काय वाटलं मग नक्की मला सांगायचं बरं का कमेंटमध्ये भावा बहिणींनो. आणि तुम्हाला अजून एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि लक्ष्मीपूजनच्या बी
तर घ्या तवर, घ्या सगळ्यांनी आपापली काळजी, तवर भेटू आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये. हा किल्ला केला का मायरू, काय सांगते, काय केलंय? हा किल्ला किल्ला किल्ला. तर चला मग भाऊ बहिणींनो, बाय बाय, घ्या आपापली काळजी, भेटू आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये नक्कीच.